लोकसभा निवडणूक मतदानाच्या संध्याकाळी धरणगाव पोलीस स्टेशनला झाला चांगलाच राडा. धरणगाव पोलिसांनी पेट्रोलिंग मध्ये दिवसभरात काही मोटारसायकली जमा केल्यात. जोरदार आवाजात वाजणारा डीजे ही गाडीसह पोलीस स्टेशनला जमा केला होता. दिवसभरातील या तक्रारींचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी राज्यमंत्री गुलाबराव पाटील तळक धरणगाव पोलीस स्टेशनला धडकलेत आणि त्यांचे पाठोपाठचे 400-500 कार्यकर्ते बघेल यांच्यामुळे पोलीस स्टेशन मध्ये समोर काय झालं असेल अशी मोठीच गर्दी जमा झाली. त्यातही मतदानाचा दिवस आणि अशा राजकीय संवेदनशील वातावरणात पोलीस स्टेशनला एवढी मोठी गर्दी का झाली होती असे विचारले असता पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी सांगितलं, जेव्हापासून आचारसंहिता लागू झालेली आहे तेव्हापासून जळगाव पोलीस ज्याचे आमचे माननीय पोलीस अधीक्षक उगले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आचारसंहितेचं अत्यंत काटेकोरपणे पालन करण्यात आलं. अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम उघडलेली होती त्यातही मोठ्या प्रमाणात कारवाई झालेली आहे. अनेक गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई झालेली आहे. प्रतिबंधात्मक कारवाई मोठ्या प्रमाणात झाली. दररोजच्या नाकाबंदीमध्ये अनेक शेकडो वाहनं चेक केली जायची. आता ही कारवाई करत असताना याच्यात काही छोटे मोठे लोक दुखावले असतील किंवा दुखावण्याची शक्यता आहे तसंही होऊ शकतं. आणि आज लोकसभा 2019 मतदानाचा दिवस होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला होता. सतर्क पेट्रोलिंग होती. अनेक वाहनं पेट्रोलिंग करत होती. असं असताना आपल्या धरणगाव येथील जिल्हा प्राथमिक शाळा उर्दू हायस्कूल आहे त्या ठिकाणी एका व्यक्तीने मतदान केंद्राच्या बाहेर गोंधळ घातला म्हणून त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 68 प्रमाणे कारवाई केली आणि त्याला नंतर ही सगळी प्रोसेस संपल्यानंतर 69 अन्वये त्यास मुक्त केलेलं आहे. त्याचबरोबर आम्ही SP साहेबांच्याच आदेशाने DJ धारकांविरुद्ध सुद्धा कारवाई केलेली आहे. ध्वनी प्रदूषण कायदा जो आहे त्याचा उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केलेली आहे. गाड्यांची वेळोवेळी चेकिंगसुद्धा केलेली आहे. अशा प्रकारे कारवाई करत असताना जे लोक दुखावले जातात अशा लोकांनी थोडीशी गर्दी केली असण्याची शक्यता आहे. बाकी इतर तसा मुद्दा नाही. तुमच्या कारवाया हा विषय ठीक आहे पण मग मंत्री महोदय पोलीस स्टेशनला का आले होते असे विचारले असता पोलीस निरीक्षक मोरे म्हणाले, त्यांचा मतदारसंघ असल्यामुळे त्यांचे अनेक कार्यकर्ते आहेत. या ठिकाणी अनेक व्यक्तींशी चांगला त्यांचा परिचय आहे त्यामुळे कदाचित त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या आग्रहास्तव आले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु मंत्री महोदय म्हटलं की त्यांच्याबरोबर जनसमुदाय हा असतोच. परंतु मंत्री महोदयांनी काही सूचना केल्यात की जेणेकरून कामामध्ये काही इम्प्रूव्हमेंट व्हावी अशीच त्यांची अपेक्षा आहे आणि आमच्या कामातही आम्ही दिवसेंदिवस सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यात आणखी सुधारणा होईल आपल्याला थोड्या दिवसात दिसेलच की एक आपलं खातं हे शिस्तप्रिय आहे. इथेसुद्धा तशीच शिस्त या शिस्तीची अंमलबजावणी करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. धरणगाव पोलीस निरीक्षक मोरे यांनी त्यांची कायदेशीर बाजू तर सांगितली पण राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी मात्र धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या कारवायांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मतदान करणाऱ्यांना त्रास दिल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी पोलीस निरीक्षकांबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचे म्हटले आहे. आज या ठिकाणी लोकसभेचं मतदान सुरू असताना काही लोकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांनीच केलेला आहे.
या ठिकाणी बँडवाले जात असताना ते मतदानाला जात त्यांच्या गावी जात असताना तुम्ही का घेऊन जात आहे अशा पद्धतीने त्यांना रोखण्यात आलं आणि त्याचप्रमाणे गावातले काही लोकांना मतदानापासून वंचित ठेवण्याकरता मोटरसायकली जमा करण्यात आल्या. काही महिला घाबरून मतदानाला आल्या नाहीत आणि त्यामुळे मग एकीकडे शासन किंवा निवडणूक आयोग मतदान निर्भयपणे करा, बाहेर निघा, उत्साह द्या असं आवाहन करत आहे. एकीकडे पी आय मोरे नावाचा जो बूथ बसलं आहे हे मतदानापासून मतदारांना वंचित ठेवत आहे. मी तरी निवडणूक आयोगाकडे आणि आरओकडे या ठिकाणी तक्रार केलेली आहे की सदरभू अशा अधिकारीवर कारवाई करावी की जो सगळ्यात मूलभूत आणि महत्त्वाचा हक्क लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला आहे मतदानाचा, ज्याच्यामध्ये आम्ही आमचा देशाचा पंतप्रधानापासून तर गावाचा सरपंच ठरवतो, त्या मतदानापासून त्यांनी आम्हाला वंचित ठेवलेलं आहे. मला तरी वाटतं एखाद्या फोन केलेल्या प्रकारापेक्षा सुद्धा हा मोठा प्रकार आहे. त्यामुळे अशा निर्लज्ज आणि नालायक अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही या ठिकाणी शिवसेना भाजप आर पी आय महाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे. विशेषतः दणदणादण डीजेची गाडी सोडून देत हवा तत्काळ मिटला. चला रे.